महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता त्यांच्या नवीन झेंड्यावर शिवरायांची राजमुद्रा वापरल्यामुळे आता संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलेला आहे. राजमुद्रा शिवरायांची प्रशासकीय बाब होती, त्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांना आदर आहे. तसंच सामान्य शिवभक्त हे कदापिही सहन करणार नाही. राज ठाकरेंनी राजमुद्रा असलेला झेंडा मागे घ्यावा, अन्यथा संघर्ष करावा लागेल, असं संभाजी ब्रिगेड प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी म्हटलंय. छत्रपती शिवरायांची राजमुद्रा ही शिवरायांच्या प्रशासकीय बाब होती आणि ती कुणाची मक्तेदारी नाही. सर्वच पक्ष शिवरायांच्या राजमुद्रेला मानतात, त्यामुळे कुठल्याही पक्षानं अशी राजमुद्रा आपल्या ध्वजावर घेणे हा शिवरायांचा अपमान आहे. ती घेऊ नये, ही निषेधार्य बाब आहे. म्हणून राज ठाकरेंनी त्वरित राजमुद्रा असलेला ध्वज मागे घ्यावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे.